मुंबईलगतच्या वसईमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यात डोक्यात लोखंडी पाना घालून हत्या. वसईपूर्वच्या चिंचपाडा परिसरातील धक्कादायक घटना. नाना पटोलेंचे चिखलानं माखलेले पाय कार्यकर्त्यानं धुतले. अकोल्यात पालखी दर्शनावेळीची घटना, तर कार्यकर्त्यानं पाय धुतल्यामुळं वादाची शक्यता. पुण्यात पोलीस भरतीच्या GR विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटले. GRला मुदतवाढ देण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा. खासदार शाहू महाराजांसह मवियातील प्रमुख नेत्यांचा मोर्चात सहभाग. जालन्यात OBC समाज आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको. तर पुण्यात सगळे सोयरे अधिसूचनेची होळी. लक्ष्मण हकेंचा उपोषणाचा 6वा दिवस. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. फडणवीस आणि शिंदेंकडची काही खाती इतरांकडे जाणार. कुणाला संधी मिळणार? राज्याचं लक्ष. लोकसभा निकालावर आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत दिल्लीत भाजपाची खलबत. फडणवीस, बावनकुळे, दानवे, पंकजा मुंडे उपस्थित. संत मुक्ताई मातेची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. 27 दिवसांचा पायी प्रवास करत 14 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार. शेकडो दिंड्या मुक्ताईनगरमध्ये दाखल. सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ श्रवण विकार. व्हायरल अटॅक आल्याची सोशल मीडियावर दिली माहिती.